अजून काही वेळ गेलेली नाही. शेतकरी संघटनेचा जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. शेतकरी एक जुटीचा विजय असो, शेतकरी एक जुटीचा विजय असो. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. देशाचा पोशिंदा, देशाचा पोशिंदा माझा शेतकरी बांधवाचा आज हा न्याय हक्काच्या लढाईमध्ये त्याचा आज विजय झाला. हा विजय सत्य न्याय आणि अहिंसेचा झालेला आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या माननीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माननीय नानासाहेब पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाने अखंड राज्यभर देशभर शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी निदर्शने केली, उपोषणाचे मार्ग अवलंबले, काही ठिकाणी रस्ता रोको देखील केला. आणि आता मला एक म्हण आठवती, काव करील ते राव करणार नाही. ह्या युक्तीप्रमाणे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नामदार नरेंद्रजी मोदी साहेबांना देखील शेतकऱ्यांपुढे माघार घ्यायला लागलेली आहे. आणि त्या माघारीचा आनंद साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारामध्ये शेतकरी बांधवाच्या वतीनं फटाकडे फोडून पेढे वाटून आनंद साजरा केलेला आहे. परंतु काँग्रेस पक्ष म्हणून किंवा चाकण शहर अध्यक्ष म्हणून सांगतो की आम्ही याच्यावर समाधानी नाही. जोपर्यंत संसदेमध्ये हा कायदा रद्द केला अशा पद्धतीचं राज्य राष्ट्रपतींच्या हस्ते सही होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आणि शेतकरी बांधव आज देशाच्या पंतप्रधानावरती विश्वास ठेवायला तयार नाहीये की तुम्ही जरी घोषणा केली तरी तुमच्या घोषणेवरती शेतकऱ्यांचा मुळात विश्वास नाहीये. म्हणून शेतकरी त्या ठिकाणी थांबणार नाही. ज्या दिवशी तुम्ही आम्हाला राष्ट्रपतींच्या हाताने स्वाक्षरी करून आमच्या हातात द्याल त्या दिवशी आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ. तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष अहोरात्र शेतकऱ्यांसमवेत होता आहे आणि कायम राहील. जय हिंद जय महाराष्ट्र. आज सोनियाचा दिवस अमृताने पाहिला, नाम आठवता ती पुढे उभाच राहिला. या उक्तीप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांचा आज विजय उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. गेले 12 महिने सर्व शेतकरी बांधव भारतातले नवे नवे महाराष्ट्रातले पंजाबचे हरियाणाचे सर्व राज्यातले शेतकरी बांधव आंदोलन करीत होते. त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने विजय प्राप्त झालेला आहे. त्या विजयाची धुरा म्हणजे जगाचा पोशिंदा. जय जवान जय किसान या नाऱ्याप्रमाणे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि जवान हा देशाचा पोशिंदा आहे. त्या उक्तीप्रमाणे ही मंडळी देशाची अहोरात्र कष्ट करून जगाचा अन्नदाता हा जर उपस्थित राहिला तर सर्व जग उपस्थित राहील. याप्रमाणे आज मोदी साहेबांना नमतं घ्यायला लागलं. आधी केले मग सांगितलं या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुलेंनी पूर्वीच सांगितलं होतं की हडपसरच्या बाजारामध्ये गाडीवर मावळं नेऊन मुठभर पैका घेणं हा कुठला प्रकार आहे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्याचा आज सुटला ते पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाची आज खरी उजळणी आज झालेली आहे. शेतकऱ्याचा हा विजय झाला असून या विजयाला मी माझ्या चाकण विविध कार्यकारी सेवा सहकारी शेतकरी सोसायटीच्या वतीने मी सर्वांचं अभिनंदन करतो. जोपर्यंत राष्ट्रपती साहेबांची सही होऊन कायदा आमच्या हातात येत नाही तोपर्यंत असंच आंदोलन चालू राहील. पण त्या आंदोलनाला मी चाकण विकास सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सतत पाठिंबा देत राहील. जय जवान जय किसान या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आपली महाराष्ट्र जे आहे शिवसेनेचे संजय राऊत ज्येष्ठ मार्गदर्शक ते सुद्धा त्या संपामध्ये सामील झाले होते. तसेच या ठिकाणी राज्याचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब हे सुद्धा होते. तसेच आपल्या ऑल इंडिया काँग्रेसच्या सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, तसेच काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनासाठी या कार्यक्रमाला जो या संप चालू आला संपर्यंत संपूर्ण संपाला पाठिंबा काँग्रेस आजही आपल्या पुणे जिल्ह्यामधील सर्व शेतकरी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. ज्या टायमाला सह्याद्री हिमालयाला ज्या टायमाला संकट आलं त्या संकटाला सह्याद्री धावून गेलेला आहे. याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी 14 तारखेला 14 डिसेंबर रोजी चाकण सुद्धा या ठिकाणी धरणे आंदोलन केलं होतं. या धरणे आंदोलनामध्ये आम्ही दिवसभर या कार्यालयांच्या गेटवरती अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब असो, संजय राऊत असो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्व मार्गदर्शनाने आपण या ठिकाणी असा आपला विजय या ठिकाणी आपण घोषित केलेला आहे. या ठिकाणी मी आपल्या स्वराज्य वार्ता सर्व या ठिकाणी आले तसेच पत्रकार आले त्यांचंही सगळं आभार मानून या
कार्यक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो। शेतकरी विजयाचा आपण या ठिकाणी सर्व परिसरामध्ये जाहीर करावं अशी एक विनंती करतो। धन्यवाद धन्यवाद बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता।